अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जय। तुम्हा सर्वांचं माझे यूट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तुम्हा सर्वांना आजचा दिवस सुखात समाधानात ऐश्वर्यात आनंदात जाऊ हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आता शनिवारी हे आहे, वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा प्रारंभ हा पौर्णिमा कधी लागणार आहे तर ते सांगते अगोदर तुम्हाला। पौर्णिमा ही शनिवारी लागणार आहे सकाळी 11:47, शनिवारी 11:47 पौर्णिमा लागणार आहे आणि पौर्णिमाची समाप्ती ही रविवारी सकाळी 9:11 पौर्णिमेची समाप्ती आहे। ह्या दिवशी आपल्याला एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, अत्यंत प्रभावी असा उपाय, अतिशय साधा सोपा उपाय आहे। त्यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाही, त्यानंतर तुम्हाला त्यासाठी कोणत्याही प्रकारचं सामान वगैरे काहीच लागणार नाही। अतिशय साधा आणि सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये चांगले बदल तुम्हाला घडताना दिसून येतील। ह्याच दिवशी बघा, वटपौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आपल्याला आगमन करायचं असतं। तर त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये छान प्रकारे व्यवस्थित तयारी करायची असते। तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करते। तर बघा काय उपाय आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ते सांगणार आहे। तर त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, सर्वांसाठी व्हिडिओ हा खूप युजफुल आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा काय करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी, वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या प्रगतीसाठी हे प्रथम सांगते, काय उपाय करायचा आहे आपल्याला। आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपला जो उंबरटा असतो ना, ज्यावरती आपण हळदीचं लेपन देतो बघा, त्या उंबरट्यावरती आपल्याला एक तांब्यावर, जे तांब्यामध्ये पाणी घेतो ना आपण, तर ते पाणी शिंपडायचं आहे। फक्त साधा आणि सोपं आपल्याला आपल्या उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे। तसं हे आपण रोजच करायला पाहिजे, पण रोज आपल्याला एवढं शक्य होत नाही। तर त्यामुळे आपल्याला हे फक्त पौर्णिमेच्या दिवशी केलं तरी चालतं। आपल्याला माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूंचं आगमन आपल्या घरामध्ये करायचं असतं। तर त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी न विसरता आपल्याला आपल्या उंबरट्यावरती आपल्या पाणी शिंपडायचं असतं, आपला उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा असतो। तर न विसरता सर्वांनी बघा आपल्या उंबरट्यावरती पाणी शिंपडा आणि व्यवस्थित। तर बघा, उंबरट्यावरती पाणी शिंपडणं हे तुम्हाला अतिशय साधी गोष्ट वाटत असेल, पण अतिशय साधी गोष्ट नाही आहे। खूप याचे फायदे आपल्याला आपल्या घरामध्ये दिसून येतात। त्यानंतर सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये तयार होते। ज्यावेळेस बघा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते ना, त्यावेळेस आपली सर्व कामेही पूर्ण होतात। त्यानंतर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करते, सर्व देवता आपल्या घरामध्ये आगमन करतात। अशी सकारात्मक ऊर्जा ही फक्त आपल्या उंबरट्यावरती आपण पाणी ज्या वेळेस शिंपडतो तर त्यानंतर सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते। कारण रात्रभर ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या बाहेर साचलेली असते आणि आपण तसंच जर दरवाजा ओपन केला आणि आपण बाहेर गेलो तर ती सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते। तर त्यामुळे न विसरता पौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी आपल्या उंबरट्यावरती पाणी शिंपडायला विसरू नका, त्याचबरोबर हळदीचं लेपन द्यायलाही विसरू नका। माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंच्या आगमनासाठी आपल्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे आपल्या उंबरट्यावरती। त्याचबरोबर ह्या दिवशी बघा, तुमच्याकडे खूप चांगला दिवस आहे वटपौर्णिमेचा दिवस, त्याचं महत्त्व तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, कारण सर्वांनाच त्याचं महत्त्व माहिती आहे। आपण का वटपौर्णिमा साजरी करतो हे सांगायची कोणालाच गरज नाही। तर त्यामुळे बघा आपल्याला काय करायचं आहे, ह्या दिवशी तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर आवर्जून सर्वांनी त्या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करा। आपल्या घरामध्ये ज्या प्रकारे आपण आपल्या कुळदेवीचं टाक ठेवतो, भगवान विष्णू, त्यानंतर गणपती, त्यानंतर जे काही आपले देवी देवता असेल तर ते सगळं आपण ठेवत असतो, पण त्याचबरोबर आपल्याला स्त्रीयंत्राची स्थापना करणं तितकंच गरजेचं असतं। ज्या घरामध्ये बघा स्त्रीयंत्राची स्थापना झालेली असते त्या घरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारची कमतरता त्या दिवशी त्या घरामध्ये नसते। तर त्यामुळे आवर्जून त्या दिवशी स्त्रीयंत्राची स्थापना करा। स्त्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे, तर त्यामुळे आवर्जून त्या दिवशी स्त्रीयंत्राची स्थापना करा।
आणि त्याचबरोबर पाणी शिंपडल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर तेही सांगते. त्या दिवशी बघा आपल्याला लक्ष्मी अष्टकम म्हणायला अजिबात विसरू नका. लक्ष्मी अष्टकम तुमच्याला माहीत नसेल तुम्हाला तर गुगलवरती सर्च करा, तुम्हाला बरोबर भेटून जाईल. त्यानंतर बघा लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, त्यानंतर कुबेर मंत्र आणि नवार्णव मंत्र, हे सर्व मंत्रांचं 16-16 वेळेस जप करा. आणि त्याचबरोबर श्री सूक्तमचं पठण करायला विसरू नका. आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर आवर्जून त्यावरती ह्या दिवशी श्री सूक्तम म्हणत कुंकुमार्चन करा. बघा तुम्ही किती सेवा करता, किती जास्त वेळ सेवा करता याला महत्त्व नाही आहे, पण तुम्ही किती मन लावून सेवा करता. छोटीशी तुम्ही सेवा केली आणि ती तुम्ही जर जास्त मन लावून सेवा केली ना, त्याचं फळ हे तुम्हाला दुप्पटीने आणि तिप्पटीने मिळत असतं. तर त्यामुळे हे जे काही छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगत असते तर ते आवर्जून करत जा, याचे चांगले प्रभाव तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसून येतील. तुम्हाला बघा असं वाटतं की माझ्या इच्छा पूर्ण होत नाही किंवा माझे जे काही अडलेली कामं असतात तर ती पूर्ण होत नाही, तर मी हे जे काही उपाय सांगते तुम्हाला ते तुम्ही आवर्जून करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये होणारे बदल बघा, तुम्ही खूप छान बदल आणि खूप चांगले इफेक्ट तुम्हाला तुमच्या घरावरती दिसून येतील. सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढते आणि नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरातनं नष्ट होते. आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल ना तर बघा आपली कोणतीच कामे ही पूर्ण होत नाही. त्यानंतर आपल्या घरामध्ये कोणत्याच लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. तर ही वटपौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आपल्याला आपल्या घरामध्ये आगमन करायचं आहे. आणि त्याचबरोबर वडाचीही आपल्याला पूजा करायची आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या जर आपण पाळल्या ना तर आपल्या घरामध्ये चांगले बदल घडून येतात. तर त्यामुळे ह्या गोष्टी आवर्जून करा, नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये चांगले बदल तुम्हाला घडताना दिसून येतील. मी सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला पण विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. परत भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.